धडा दुसरा, सिंह आणि कोल्हा। चित्र पहा, प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा। इथे आपल्याला विविध चित्र दिलेले आहेत, ती पाहायची आहेत म्हणजेच बघायची आहेत। प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगायचं आहे, व्यवस्थित त्याचं निरीक्षण करायचं आहे। जे काही दिसत आहे ते तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि गोष्ट ऐका, गोष्ट सांगा। इथे चित्रांच्या बाजूला गोष्टसुद्धा दिलेली आहे, ती व्यवस्थित ऐकायची आहे आणि तुम्ही पण सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। चला आता आपण ही गोष्ट ऐकूया आणि सांगण्याचासुद्धा प्रयत्न करूया। एक होते जंगल, तेथे होता सिंह, तो पडला आजारी। एक काय होतं मुलांनो, जंगल होते आणि तेथे होता सिंह। कोण होता? सिंह। पण सिंह काय झाला होता? आजारी पडला होता। सिंह आजारी पडलेला। कोल्हा आला त्याला भेटायला। त्याला कोण भेटायला आला? कोल्हा। कोणाला? तर सिंहाला भेटायला आलेला आहे। सिंह म्हणाला, सिंह काय म्हणाला ते ऐका। सिंह म्हणाला, मला भूक लागली, मी आजारी आहे, तू इथे जवळ शिकार शोध। सिंह कोल्ह्याला म्हणाला, काय म्हणाला? मला भूक लागली, मी आजारी आहे, तू इथे जवळ शिकार शोध। हं, लगेच निघतो, कोल्हा म्हणाला। कोल्हा काय म्हणाला? हं, लगेच निघतो। कोणाला म्हणाला? सिंहाला। कोल्हा मनाशी म्हणाला, वाह, चांगली शिकार आहे, एक मेंढी पकडू, सिंहाकडे घेऊन जाऊ। कोल्हा हळूहळू मेंढी जवळ जाऊ लागला। कुत्रा दुरून हे पाहत होता। आता कोल्हा काय बोलला मनाशी? वाह, चांगली शिकार आहे। आणि त्याला काय वाटलं? एक मेंढी पकडूया आणि सिंहाकडे घेऊन जाऊया। मेंढीची शिकार करायचे त्याने विचार केला होता आणि ती सिंहाला शिकार देणार होता, कारण सिंहाला भूक लागली होती ना, तो आजारी होता। तर मग कोल्हा त्याच्यासाठी हळूहळू मेंढीजवळ जाऊ लागला होता, पण हे कोणी पाहिलं होतं? कुत्र्याने दुरून पाहत होता, हे कुत्र्याने बघितलेलं होतं। मग काय होतं? कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावला, कोल्हा वेगाने पळून गेला। जेव्हा कुत्र्याने बघितलं हा कोल्हा आता मेंढीजवळ हळूहळू चाललाय, तेव्हा तो कुत्रा काय करतो, त्या कोल्ह्याच्या मागे धावला। धावला म्हणजे त्याच्या मागे पळाला। आणि कुत्रा आपल्या मागे धावत आहे बघून कोल्हा काय झाला? वेगाने पळून गेला। कोल्हा मनाशीच म्हणाला, सुटलो बुवा एकदाचा, चला आता सिंहाकडे जाऊ। सिंह म्हणाला, काय रे, काय झालं, कोठे आहे शिकार? कोल्हा काय म्हणाला मनाशी? सुटलो बुवा एकदाचा। का असं म्हणाला? कारण कुत्रा मागे लागला होता ना, तो कुत्रा मागे लागला होता आणि तो वाचलेला आहे कुत्र्यापासून, त्यामुळे तो बोलतो, सुटलो बुवा, चला आता कोणाकडे जाऊ? तर सिंहाकडे जाऊ। पण तो जेव्हा जातो सिंहाकडे, त्याच्याकडे काही शिकार नाही हे बघून सिंह काय म्हणतो? काय रे, काय झालं, कोठे आहे शिकार? असं म्हणतो। आता पुढे कोल्हा काय म्हणतो ते ऐकूया। कोल्हा म्हणाला, शिकार दिसली, मी पकडायचा प्रयत्न केला, तेवढ्यात कुत्रा माझ्यावर धावून आला, म्हणून मी परत आलो, आता जातो दुसरी शिकार शोधतो। जेव्हा कोल्ह्याला सिंहाने विचारलं, काय रे, काय झालं, कोठे आहे शिकार, तेव्हा त्याने जो काही प्रसंग झाला होता तो सिंहाला सांगितलं, की म्हणजे त्याच्या मागे कसं कुत्रा लागला होता, तो शिकार त्याला दिसली होती आणि ती शिकार तो पकडण्याचा प्रयत्न करणार, पण तेवढ्यात काय झालं, कुत्रा त्याच्यावर
धावून आला आणि म्हणून तो परत आला आणि आता तो दुसरी शिकार शोधायला जाणार आहे. आता पुढे काय झालं असेल ते तुम्ही सांगा. आता पुढे काय झालं असणार ते मुलांनो तुम्हाला सांगायचं आहे, तर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा, पण मीही तुम्हाला सांगते पुढे काय झालं असणार ते. चला तर मग ऐकूया पुढे काय झालं असेल ते. या चित्रामध्ये बघा, तुमच्या लक्षात येईल की पुढे नक्की काय झालेलं आहे. सिंहाने विचार केला, कोल्ह्यावर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही, अनायसे कोल्हा आलेला आहे, त्याचीच आपण शिकार करूया. मग त्याने कोल्ह्यावर झडप घातली व त्याला मारून आपली भूक भागवली. येथे मुलांना मी तुम्हाला काही शब्द आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत. या शब्दांच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणता शब्द समजत नसेल तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. एखादा लेसन, कविता, गाणं याच्यामध्ये काही तुम्हाला हेल्प हवी असेल तर तेही तसं कमेंटमध्ये सांगा. आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करूया.